मृग नक्षत्राच्या पावसाची शेतकरी बांधव नागरिक वाट पाहत होते, मात्र पावसाचे आगमन वेळेत झाले नाही। परिणामी उन्हाच्या असह्य उकाड्यामुळे सर्वसामान्य नागरिक होरपळून निघाली होती, तर शेतीच्या हंगामाला उशीर होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला होता। भंडारा जिल्ह्यात पावसाने मागील 24 तासात दमदार हजेरी लावली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे। आता शेतीच्या कामाची लगबग बघायला मिळणार आहे। जून महिन्याला सुरुवात होताच उन्हाच्या त्रासापासून सुटका व्हावी यासाठी रोहिणी तसेच मृग नक्षत्राचा पाऊस वेळेवर येणार या प्रतीक्षेत भंडारा जिल्ह्यातील नागरिक व धान उत्पादक शेतकरी होते। परंतु हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार वेळेवर सदर पावसाचे आगमन होणार नसल्याने सदर पाऊस हा 14 ते 15 जून नंतर होणार असल्याचे असे सांगितले। मात्र हवामान खात्याचा तोही अंदाज फोल ठरला व पाऊस बेपत्ता झाला। पाऊन महिन्याच्या कालावधीनंतर बेपत्ता झालेला पाऊस परतला। 28 जून रोजी दुपारी वरुण राजाने हजेरी लावली। जवळपास 1.5 तास पाऊस पडल्याने बच्चे कंपनीने पावसाचा आनंद घेतला, तर नागरिक व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी रोहिणी पाठोपाठ मृग नक्षत्रानेही दगा दिल्यामुळे पेरणे मात्र 1 महिना लांबणीवर गेले आहेत। शुक्रवार नंतर रविवार पासून पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे। या दमदार पावसामुळे शेतीच्या कामांना आता वेग येणार आहे। बळीराजाने उन्हाळ्यातच शेतीची मशागत करून ठेवली असून कृषी केंद्र संचालकांनी सुद्धा शेती उपयोगी बी बियाणे आणि खतांचा साठा उपलब्ध केला आहे। प्रशांत देसाई, महावाईज, भंडारा।